डॉक्टर साहब सरपंच मानदेवी वळसे पाटलांनी या परिसरामध्ये प्रचंड विकास केलेला आहे आणि विकास निधी आणण्यासाठी ते तिकडे गेले सोबत किंवा शिंदे साहेबांसोबत गेले कामाचा माहोल शासनाचा बरोबर आहे बरोबर आहे पण आता तिकडे जरी गेले ना तरी शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडले नाही आलं की द्या ना आता हे आमोल कोल्हे किंवा सुप्रियाताई सुळे यांनी जास्त आंदोलन केली आमकं केली म्हणून कांद्याचे बाजार राहिले कोल्हेनी सुप्रियाताईंनी आंदोलन कधी केली लोकसभेच्या आधी 15 दिवस हा 15 दिवस केली पण त्याच्यानंतरच खरे बाजार वाढले ना त्याच्या अगोदर मग कांदा 20 रुपयेच होता कावळ्याला बसायला आणि फांदीला मोडायला असं कसं म्हणताय कसं काय होईल शेतकऱ्यांची भाषण केली म्हणून निलंबित नव्हतं केलं नाही नाही शेतकऱ्यांच्या बद्दल बाजार भाव आमचं दमकं जाऊन बोलले ना त्यांनी तिथे नियम बाह्य गोंधळ घातला म्हणून त्यांना निलंबित केलं असं कसं सरपंच साहेब काय सांगतात डॉक्टर साहेब काहीतरी बोलतात गोंधळ नाही लगेचच्या लगेच एक दिवसात काय म्हणतात ना तूप खाल्लं म्हणजे रूप येत नाही त्याच्यात काय जनता म्हणजे अशी हे नाही आज त्यांना जवळजवळ 7 वेळा निवडून दिले म्हणजे काही फुकट लोकांनी निवडून दिले का त्यांची कामच त्या पद्धतीची आहे आमच्या शिरूर तालुक्यामध्ये भीमाशंकर कारखाना जवळ झाला पराग कारखाना जवळ झाला प्रत्येकाला पाणी डिंबे धरणाला मोठमोठाली धरणं मोठमोठाले किटवेर केले रस्त्याचे प्रश्न असू लाईटचा आता एमएससी बोर्डाचे ते ऊर्जा खात्याचे मंत्री होते त्या टायमाला प्रत्येक गावात 5-5 कोटीचे त्यांनी मोठमोठाले हे दिले नाही का काय म्हणतात ते डॉक्टर साहेब वळसे पाटलांची कामं चांगली आहेत तर केवळ पवार साहेबांना सोडलं एवढं कारण म्हणून वळसे पाटलांना लोकांना करतात तुम्ही जनरली नाही आमचं असंच म्हणणं नाही आम्ही शरद पवार आहे तोपर्यंत बदलायचे नाही शरद पवार जातील त्याची विचार करू म्हणजे फक्त निष्ठा निष्ठा तो दगड का असाला त्यांनी दगड दिला तरी निवडून येतो आमच्या इथं बापूसाहेब थंडी असंच दिलं आम्ही म्हणतो त्यांना तिथे देऊ नका ते म्हणले तुम्ही काय नाही दगड का असा शिक्का मारा तुमची कामं कर दिली आम्ही मध्ये कायची कामं झाल्यात म्हणजे पवार साहेबांनी फसवलं असं नाही म्हणताय ना कामाचं त्यांची तिकडे झाली काम आता बिनकामाचं म्हणून दिलं कामं नाही झाली करू आम्ही कामं ना मग 5 वर्ष होऊ नाही गेलं काहीच नाही केलं ना काहीच नाही केलं आता काय होईल काय सांगा आता तीच परिस्थिती होईल म्हणून वळसे पाटील ज्या ज्या ठिकाणी गेले ज्या ज्या मंत्रीपद त्यांच्या आले ना त्या त्या भागात म्हणजे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी कामं सगळ्यांची चांगली केली भूगर्भापर्यंत सगळ्या भागात ते चांगलेच आहे त्यांना त्याच्या कामाच्या बद्दल काय कोणी नाव होत नाही हो ते नगर जिल्ह्याचे जरी ते पालकमंत्री होते तरी त्यांनी भरपूर नगर जिल्हा पारनेर तालुका पूर्ण त्यांना मानतोय हे मोठमोठाले 5-5 कोटीचे बंधारे त्यांनी केले सोपं नाही एवढाले पूल करून देणं बंधारे करणं काय सांगा एक अंदाज नाही काय नाही सरपंच काय सरपंच माझा मित्र माणूस मत मतदान त्यांनी धरलं ते लावून आता मी मी काय पुढारी नाही पण माझ्या मध्ये समाजामध्ये काय चाललंय लोकांच्या मनात ते आपल्याला कळतं ना बाकी काय आपल्या एका मताने काय होणार वळसे पाटलांना घडवण्याचं काम कोणी केलं पवार साहेबांनीच केलं पवार साहेबांना ते आजही दिवस मानतात नाही असं नाही पण काम विरोधात असल्या कारणामुळे काम होत नव्हती म्हणून तो निर्णय घेतला बाबा हा राहिलं पाहिजे सार्वजनिक निकम साहेब विजय झाले वळसे पाटलांनी एवढी कामं करतील नाही करू शकत केंद्रातलं सरकारच जर भाजपचं असेल तर निकम साहेब काय करू शकणार आता केंद्रातलं सरकार एवढं विचार का बदलत नाही आता काय आता आमच्याकडे असं खाली वर सरकार एक आणि खाली माणूस वेगळाच त्याच्यामुळे काम होत नाहीत हा बस त्याच्यामुळे विकास पाहिजे का माणूस निष्ठेचा पाहिजे विकास झाला तरी लोकांची कामं होणं गरजेची आहेत जो दबाव नाही तो स्वीकारायचा.
वळसे पाटील कामाचा का देवदत्त निकम कामाचा वळसे पाटील कामाचा मग त्यांनी मान्य केलं. हा मान्य करणारच ना, शेवटी मान्य करणारच ना. काय आता हे प्रत्येक जण कसा म्हणतो, त्यांनी पवार साहेबाला सोडलं एवढंच म्हणून त्याच्यामुळे ते म्हणतात पवार साहेबाला एवढाच विषय नाही. तर दुसरं वळसे पाटलांची कामं म्हणजे आज मुख्यमंत्र्याला लाजूला अशा पद्धतीची त्यांची कामं आहेत. एवढाला निधी वळसे पाटलांनी समजा आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये दिलेला आहे, केलेला आहे. इतरही तालुक्यात साहेबांना मानित आहेत, म्हणून राज्यातून निधी उपलब्ध करण्याचं खऱ्या अर्थानं. हे 42 गावामध्ये जास्त मतदारांचा कल विकासाच्या सोबत राहील काय होईल? आता हे तरुणच पिढी नाही तर विकासाच्या सोबत लोक नाही राहणार, शक्यतो राहतील. ठराविक माणसं राहणार, तरुणांची संख्या जास्त, ज्येष्ठांची संख्या जास्त. तरुणांची आहे आता खाताड पिताड झालेत ना, त्यांना कामाचं काय घेणं देणे. तुमच्यासारखे डॉक्टर सुद्धा असं बोलू लागलं कसं पाहिजे? विचारच करती नाही. तुम्हाला माहिती का शेतकऱ्यांना किती आडवून शेतकऱ्यांची रोहत आहे, शेतकऱ्यांच्या पोरांना पोलीस होते तिथे नाही. आज काय करता तुम्ही, शेतीवाल्याला हमी भाव द्यायला पाहिजे, शेतकऱ्याला जपावं लागेल. तेव्हा सरकारचं हे होईल, शेतकऱ्यांना जपले म्हणून. तुम्हाला आता मतदान दिल्यावर जपतील का? काही पुढचं लावून धरले जरा शेती करता, हे करा माफ करा ते करा कर्ज माफ करा. सत्तेवर येण्यासाठी विरोधक मंडळी कुठले आश्वासन देतात, ते कोणी असो, तुम्ही असो मी असो, सत्तेवर आले नियमावर बरोबर. याचं सरकार आल्यापासून हे नाही ना, आता पीक विमा वगैरे कुठं काय भरलेलं पीक विमा नाही आला, कुठं काय नाही आला. नाही नाही आता अडीच वर्ष उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना शेवटी राज्याचा आपलं केंद्राचा निधी भेटतच नव्हता ना, त्याच्यामुळं काहीच करता आलं नाही. अहो कोरोना जरी असला तरी केंद्राचा निधी शेवटी सत्तेत नसल्यामुळं आता हे शिंदे साहेब सत्तेत गेले, आजी पवार साहेब गेले, आजीदादा गेले सत्तेत गेल्यामुळं भाजपच्या, त्याच्यामुळं त्यांना केंद्राचा निधी आणता आला. हो निधी मिळतो एवढंच, दुसरं काय. सत्ता असेल तर निधी मिळतो, नाहीतर जो आपला जीएसटी जे कापून जातो तो केंद्रातच जातो ना. काय सरपंच सांगतील की बहुमान आहे तुम्ही कामाचा वळसे पाटील बिन कामाचा देवतो तुम्ही निवडून द्यायचा. निकमलाय कुठं म्हणते, ते पवार साहेबाला निवडून द्यायचे एवढंच म्हणते. वळसे पाटलांना दिल्यावर 100% बारी हो.